कारतगा दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. गेल्या 3 दिवसापासून सुरू असलेल्या पावसाच्या पाण्यामुळे उत्तर कोकणात पावसाची रिपरिप सुरू असल्याने दूधगंगा वेदगंगा पाणी पातळीत मोठी वाढ होऊन कारतगा येथे दूधगंगा नदीवर व कारतगा भोज बांधावर पाणी पातळी रविवार 2 फुटांनी वाढली आहे. पाऊस वाढला तर हा बांधारा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. दूधगंगा पट्टा व उत्तर कोकणात पाऊस सुरू असल्याने दूधगंगा दुथडी भरून वाहत आहे. दूधगंगा नदीवर नळामधून धबधब्याप्रमाणे वाहणारे पुराचे पाणी पाहण्यासाठी नदीकाठावर मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांची गर्दी झालेली आहे. कारतगा भोज बारवाड कुन्नूर व खडकोळ बांधारे लगेच पाण्याखाली जातात, त्यामुळे वाहतूक सेवा बंद होते. सध्या तरी भोजकडे वाहतूक सुरू आहे. 2 दिवसापासून पुराचे पाणी पातळी वाढत आहे.